चल सुरुवात करूया मानेच्या हालचालींनी. दोन्ही हात मागे न्या, हातांची बोट एकमेकांमध्ये अडकवून घ्या. हात मागे, खांदे मागे खेचून ठेवा. मानेची हालचाल करतोय, भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडत मान फक्त मागे न्यायची. मागे न्या, 2-3 सेकंद थांबा आणि सर कंटिन्यू करा. 5 वेळा करतोय. 1, 2, 3, 4, 5 आणि रिलॅक्स करून झालं की थांब. पुढची हालचाल करतोय. आता मान समोर नेणार आहे. हनुवटी कंठ कुपात न्यायची आहे. पण ज्यांना त्रास आहे त्यांनी मान मागेच न्या. श्वास घ्या, सोडत समोर. 2-3 सेकंद थांबतोय आणि श्वास घेत सरळ. 5 वेळा करणार आहे, कंटिन्यू करा. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि रिलॅक्स करून झालं की थांब. पुढची हालचाल करायची आहे. डावा कान डाव्या खांद्याकडे नेणार आहे. भरपूर श्वास घ्या आणि सोडत डावीकडे. उजवी बाजू ताणली गेली पाहिजे. कान टेकला नाही खांद्याला तरी चालणार आहे. उजव्या बाजूवर ताण येतोय बघा. घेत सरळ, सोडत. घेत आणि सोडत कंटिन्यू करा. कंटिन्यू करतोय. येणारे ताण अनुभवतोय. मानेचा भाग एकदा उजवीकडचा एकदा डावीकडचा ताणला जातोय. रिलॅक्स करून झालं की थांबा. पुढची हालचाल करायची आहे त्यासाठी तयार. दत्त मुद्रा करतोय. श्वास घ्या आणि सोडत डावीकडे. घेत सरळ आणि उजवीकडे. कंटिन्यू करा. डोळे बंद करून घ्या. मानेकडे लक्ष द्या. मानेचा सांधा बघा कसा फिरतो आहे त्याकडे लक्ष द्या. करून झालं की थांबा. मानसई तान दूर. अर्धचक्र करणारे. हातांची पोझिशन आहे तशीच. भरपूर श्वास घ्या आणि सोडत मान मागे. घेत त्यावीकडे मागच्या बाजूने अर्धचक्र. सोडत उजवीकडे. कंटिन्यू करा. डोळे बंद करून घ्या. मानेच्या मागच्या बाजूवर काय जाणवतंय तिकडे लक्ष ठेवा. आणि करून झालं की रिलॅक्स. हात मोकळे करा. मग हात सैल करतोय. पूर्ण चक्र करणार आहे. पण ज्यांना त्रास आहे मानेचा त्यांनी अर्ध चक्र कंटिन्यू करा. भरपूर श्वास घ्यायचा आहे. सोडत समोर. डावीकडून मागे. उजवीकडे समोर. उजवीकडून मागे. डावीकडे समोर. श्वास घेत सरळ. परत एकदा श्वास घ्या. सोडत. डावीकडून मागे. उजवीकडे समोर. उजवीकडून मागे. डावीकडे समोर. श्वास घेत सरळ आणि रिलॅक्स करून झालं की थांबा. आज थोडीशी वेगळी अजून एक हालचाल ऍड करतोय आपल्या मानेच्या हालचालींमध्ये. जसं आपण मागच्या बाजूने अर्ध चक्र करतो तसं आपल्याला साईडने अर्ध चक्र करायचंय. एकदा बघा सगळ्यांनी आणि नंतर करायचंय. एका एका बाजूने आपण अर्ध चक्र करणार. एकदा उजवीकडून झालं की मग डावीकडून करणार.
पहिल्यांदा करतोय आपण उजवीकडून. बघा एकदा सगळ्यांनी, श्वास घेऊन सोडत मान समोर, मग उजव्या बाजूने मान मागे न्यायची आहे, थांबायचंय आणि परत जागेवर आणायची आहे मान. ज्या बाजूने नेली त्याच बाजूने परत जागेवर आणायची. लक्षात आलं? थम करा. कळालं काय करायचंय? ओके, परत एकदा दाखवते मी, परत एकदा बघा आणि मग आपण करणार आहे. एका बाजूने 5 वेळा आणि दुसऱ्या बाजूने 5 वेळा. बघा, श्वास घेतला की सोडत समोर, उजव्या बाजूने मान मागे नेतोय, तिथेच थांबतोय आणि परत मान जागेवर आणतोय. आलं लक्षात? चला करायचंय एका बाजूने 5 वेळा. रेडी? श्वास घ्या, सोडत, उजवीकडून मान मागे नेतोय आणि पुन्हा जागेवर आणतोय. एकदा झालंय, अजून 4 वेळा करा. डोळे बंद करून घ्या, लक्ष द्या मानेकडे. काय होतंय तिकडे? लक्ष हळू करा, घाईने झटक्याने करू नका, स्लो मोशन मध्ये करतोय. पाच वेळा करून थांबायचं, रिलॅक्स. मग दुसऱ्या बाजूने करणारे, ज्यांचं झालंय उजवीकडून त्यांनी डाव्या बाजूने करा. श्वास घ्या, सोडत समोर, डावीकडून मागे आणि पुन्हा जागे. अजून 4 वेळा करा. आणि करून झालं की थांबतोय. मान सैल, तान दूर, रिलॅक्स. आपापलं आवर्तन पूर्ण करा आणि थांबा. पुढची हालचाल करायची मग खांद्यांसाठीची हालचाल आहे. खांदे आणि कोपऱ्यांसाठीची हालचाल आहे, त्यासाठी तयार. बघा, दोन्ही हात फोल्ड करतोय कोपऱ्यातून, एक हात मागे नेतोय, एक हात वर नेऊन पुन्हा फोल्ड करतोय. बघा, लगेच टर्न, मग उजवा हात वर, डावा हात मागे. पुन्हा मागच्या बाजूला नेतोय दोन्ही हात, जेवढे सहज शक्य आहे तेवढे, आणि फोल्ड करायचं. कंटिन्यू करा. एक, मान सरळ ठेवा, पाठ सरळ ठेवा. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. आवर्तन पूर्ण करून थांबतोय. हात खाली घ्या, ताण दूर. खांद्यांवर ताण आलाय का बघा, कोपऱ्यांवर ताण आलाय का बघा, हातांवर ताण आलाय का बघा. ताण दूर करून घ्या. पुढची हालचाल करणारे मग डावा हात समोर घ्या. डावा हात समोर, उजव्या हाताने मनगट मागे खेचा. मनगटासाठीची हालचाल. ओढून ठेवा, हात कोपऱ्यातून सरळ आहे, रिलॅक्स. मग हात खाली न्या, तळवा, बोट खाली नेतोय, मागे खेचा पुन्हा एकदा. होल्ड, 2-3 सेकंद थांबा. मग तळवा उलटा करून खाली नेतोय आणि हाताने त्याला खेचून घेतोय मागे. कुठे ताण येतोय बघा, सगळ्या बाजूंनी आपण मनगटाचे मसल्स ताणून घेतोय. ताण दूर, हात सैल करा. दुसऱ्या बाजूने करतोय, दुसरा हात घ्या, उजवा हात समोर, स्ट्रेच. 2-3 सेकंद थांबा, मग खाली करतोय, स्ट्रेच. उजवा हात मग खाली नेतोय तळवा आणि खेचतोय मागे, रिलॅक्स. हात खाली घ्या, ताण दूर. मनगटावर बघा, छान पैकी ताण आले. मनगटांच रोटेशन स्लो मोशन मध्ये क्लॉकवाईज.
अँटी क्लॉकवाईज. आणि करून झालं की हात खाली घ्या, रिलॅक्स करा, ताण दूर होतोय, बोटांची हालचाल करतोय, मग बोटांची उघड झाप करा. फास्ट 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 फास्ट. रिलॅक्स, हात खाली, दोन्ही हात बाजूला न्या आणि पुन्हा करा. जेवढं फास्ट करता येईल तेवढं फास्ट करतोय बोट, मूठ बंद करतोय, उघडतोय. रिलॅक्स, हातांना कळ लागली की हात खाली घ्या, सेम हालचाल वरती करायची आहे. हात वर न्या आणि कंटिन्यू करा. ताण दूर, हात बाजूने जागेवर, रिलॅक्स. दोन्ही हातांची बोट, बोटांची टोकं जुळवून घ्या आणि मुवमेंट करतोय बोटांसाठी, मनगटांसाठी आणि हातांसाठीची मुवमेंट आहे. कंटिन्यू करा, डोळे बंद करून घ्या आणि हालचाल कंटिन्यू करतोय. डोळे बंद, बोटांवर फोकस, बोटांच्या टोकांवर फोकस. करून झालं की रिलॅक्स, हात खाली घ्या, ताण दूर, भरपूर श्वास घ्या, सोडा. पुढची हालचाल करतोय, दोन्ही हात मागे नेतोय डोक्याच्या, श्वास घ्या आणि सोडत कोपर जुळवून घेतोय. सोडत घेत आणि सोडत कंटिन्यू करा. श्वास घ्या आणि सोडा. खांद्यांकडे लक्ष द्या, मान पाठ सरळ ठेवा. करून झालं की रिलॅक्स, हात खाली, ताण दूर, दोन्ही हात मग मागे नेतोय, मागे न्या आणि श्वास घेत समोर, सोडत मागे, स्ट्रेच करा. मणक्याची पण हालचाल होते आहे, चेस्ट पण हालते आहे, कंटिन्यू करा. एकदा समोर आणि एकदा मागे, स्ट्रेच करतोय. हातांसोबत मणक्याची, खांद्यांची आणि सगळे मसल्स पाठीचे वापरले जात आहे. बघा, डोळे बंद करा आणि कंटिन्यू करा. करून झालं की थांबा. रिलॅक्स, हात खाली, ताण दूर, डोळे बंद ठेवा, शरीराकडे लक्ष. श्वसन संथ, मन शांत. सावधान, पुढचा प्रकार, पुढचे हालचाल करतोय त्यासाठी तयार. डावा हात वर घ्या, श्वास घ्या आणि सोडत स्ट्रेच करा. आणि जागेवर येताना हात समोरून गोल फिरवत जागेवर आणतोय. दुसरा हात घ्या, श्वास घेत सोडत स्ट्रेच. जागेवर आणताना हात समोरून गोल फिरवत जागेवर आणा. कंटिन्यू करणारे, श्वास घेत सोडत समोरून हात जागेवर. दुसऱ्या बाजूने करा. परत एकदा, पुन्हा एका वर्तन. करून झालं दोन्ही बाजूने की थांबा, ताण दूर, रिलॅक्स. आपलं आवर्तन पूर्ण करा. हात सैल, कमर सैल, पाठ सैल. पुढची हालचाल करतोय, ट्विस्ट करणार आहे डावीकडे. मग उजवीकडे.
डावीकडे. उजवीकडे. परत एकदा. करून झालं की थांबा. तांदूर पुढची हालचाल करतोय, त्यासाठी तयार. दोन्ही हात बाजूला घ्या, श्वास घेत हात वर आणि लगेचच दुसरा हात वर. कंटिन्यू करा सायमल्टेनियसली. दोन्ही हात वापरतोय, थोडस साइड स्ट्रेच करतोय, खूप जास्त नाही करते, सहजतेने करा. कंटिन्यू करा. डोळे बंद ठेवा, शरीराकडे लक्ष द्या. कुठे ताण येत आहेत बघा, अपर बॅक, मिडल बॅक, लोअर बॅक. आणि करून झालं की हात जागेवर. तांदूर दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि जागच्या जागी राउंड घेतोय, छोटासा राउंड घेतोय कमरेतून. खूप जास्त मोठा राउंड नाही घेते, अगदी किंचित हिप जॉईंट मधून छोटासा राउंड घ्यायचाय. कंटिन्यू करा. एका बाजूने 5 वेळा करतोय. लक्ष द्या कमरेकडे. एका बाजूने झालं की विरुद्ध. आणि दोन्ही बाजूने झालं की थांब. डान्सिंग डॉल. एका साइडने दुसऱ्या साइडला जातोय. कंटिन्यू करा. 30 सेकंद करणार आहोत. सूचना बंद. रिलॅक्स. मग दोन्ही हात या पोझिशन मध्ये घ्या. बघा दोन्ही हातांची पोझिशन, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आहे. दोन्ही हात वर उचललेले आणि पाठीची पण हालचाल करतोय आणि सोबत डान्सिंग डॉल. कंटिन्यू करा. डोळे बंद करून घ्या हालचाल लक्षात आली की. अजून 30 सेकंद करतोय. रिलॅक्स करून झालं की थांबा. हात आहे त्याच पोझिशन मध्ये ठेवा आणि आता थोडीशी फास्ट हालचाल करतोय आणि हे पण उचलणार आहे. मग अशी हे स्टेबल होत, आता बैठक पण आपल्याला थोडीशी हलवायची आहे, उचलायची आहे. जे चेअर मध्ये बसले त्यांनी सुद्धा एका एका साइडला असं व्हायचंय, पाय उचलून घ्या. चला कंटिन्यू करा. डोळे बंद करा आणि अनुभवा काय होतंय. काय वाटलं, त्रास होतोय, काही कळ लागते, दुखतोय, लगेच थांबा. करून झालं की हात खाली. तांदूळ. रिलॅक्स. संथ श्वसन. बसल्या बसल्या मग हातांची हालचाल करा. हात हलवतोय. डोळे बंद करून घ्या आणि कंटिन्यू करा.
रिलॅक्स करून झालं की थांबा तांदूर, थोडा वेळ थांबतोय, 10 सेकंद रेस्ट, डोळे बंदच ठेवा, शरीराकडे लक्ष, हातांकडे लक्ष, कुठे काय जाणवतोय बघा. संथ श्वसन. सावधान, पुढचा प्रकार करणारे त्यासाठी तयार. बटरफ्लाय करतोय, दोन्ही पाय जुळवून घ्या. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी पाय थोडेसे पुढेच ठेवा, किंवा काही त्रास होतोय, कळ लागते, कुठे दुखतंय असं वाटलं की लगेच थांबा, कंटिन्यू करू नका. रेडी, चला. बटरफ्लाय मुवमेंट करतोय, जेवढं सहज शक्य आहे आपल्याला तेवढं करायचंय. डोळे बंद करून घ्या, मानपाट सरळ ठेवा आणि कंटिन्यू करणार आहे. 1 मिनिट करतोय, पूर्ण फोकस. रिलॅक्स करून झालं की थांबा तांदूर, आहे त्याच पोझिशन मध्ये, जरा वेळ थांबतोय, गुडघ्यांकडे लक्ष, मांड्यांकडे लक्ष, कुठे ताण येतोय बघा, ताण अनुभवा. आणि ताण दूर करण्यासाठी आता दोन्ही गुडघे जुळवून घ्या. दोन्ही गुडघ्यांना घट्ट मिठी, कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. थांबा, श्वास घ्या, मोठा सोडा, घ्या सोडा. करून झालं की रिलॅक्स. पुढची हालचाल करतोय, मग दोन्ही हात मागे न्या. दोन्ही हात मागे, पायांमध्ये अंतर घ्या, श्वास सोडा आणि श्वास घेत छातीवर मान मागे सैल. थांबा, पाठीकडे लक्ष द्या, मानेकडे लक्ष द्या, खांद्यांकडे लक्ष द्या. श्वास घेत सरळ. परत एकदा लक्षात घ्या हालचाल. खांदे ओपन करतोय, स्ट्रेच करतोय मागे, चेस्ट पण ओपन करतोय, वर उचलून घेतोय आणि होल्ड करणार आहे. चला रेडी, श्वास घेत खांदे रोल करून मागे स्ट्रेच, मान मागे सैल. रिलॅक्स, ताण दूर. पुढची हालचाल करतोय, आता लक्ष द्या हालचालीकडे. एकदा बघा, हवं तर पायाशीच्या अशीच आहे, समोरून दाखवते बघा. डावा पाय खाली नेतोय, उजवा पाय टाचेवर टेकवायचा, मग रिव्हर्स. गुडघा जमिनीला उजवा टेकलेला आहे आणि डावा गुडघा उजव्या पायाच्या टाचेवर टेकलेला आहे. ओके, चला कळालं काय करायचंय, कंटिन्यू करा. दोन्ही हात मागे, मान विरुद्ध बाजूला स्ट्रेच करा. गुडघे उजवीकडे नेले की मान डावीकडे, गुडघे डावीकडे नेले की मान उजवीकडे, कंटिन्यू करा. लक्ष द्या शरीराकडे. कोणत्याही हालचालीत जर वाटलं की त्रास होतोय, लगेच थांबायचंय, बळजबरी अजिबात करायची नाहीये. रिलॅक्स करून झालं की थांबा ताण दूर. दोन्ही पाय सरळ करा, दोन्ही हात हातांनी सपोर्ट घ्या, मान पाठ सरळ ठेवा. सरळ ठेवण्याचा प्रयत्न, दोन्ही घोटे समोर स्ट्रेच करणारे, श्वास घ्या समोर स्ट्रेच आणि सोडत मागे स्ट्रेच, कंटिन्यू करा. एक, दोन, तीन, चार, पाच आणि रिलॅक्स. रोटेशन, रोटेट करा. एक, दोन, तीन, चार, पाच, उलट. एक, दोन,
तीन, चार, पाच, आणि रिलॅक्स करून झालं की बोटांची हालचाल करा. बोट ताणून घ्या, बोटांकडे लक्ष. करून झालं की रिलॅक्स. गुडघे टॅप करा, टॅप टॅप टॅप. हात दूर, मग एक पाय फोल्ड करा, एक पाय फोल्ड करा, दोन्ही हात वरती न्या आणि थांबा. श्वास घेत राहा, मान सरळ करा. कुठे ताण येतोय बघा, पायाला काय जाणवतोय बघा. पायाचा थोडा थरकाप होईल, पायावर ताण येईल, हातांवर ताण येईल. रिलॅक्स, हात बाजूने जागेवर. ताण दूर, पाय चेंज करतोय, दुसरा पाय घ्या. डावा पाय फोल्ड, दोन्ही हात वर, होल्ड, थांबा. रिलॅक्स, हात बाजूने जागेवर. परत एकदा करतोय पाय चेंज, दोन्ही हात वर, बाजूने जागेवर. दुसरा पाय घ्या, पाय चेंज, हात वरती आणि होल्ड. रिलॅक्स, हात बाजूने जागेवर. ताण दूर, दोन पाय सरळ करा आणि रिलॅक्स करा. मान मागे न्या, पाठ सैल करा. संतोष, पसंत, कुठे ताण आलाय बघा. ताण दूर करतोय, श्वसन संथ आणि मन शांत. पुन्हा एक पाय फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करते आहे मी, उजवा पाय फोल्ड, दोन्ही हात वर न्या आणि इकडनं मुवमेंट करायचे, इकडनं पुढे जायचंय. श्वास घेतला की सोडत हात खाली आणा. इकडनं थोडस पुढे होतोय आणि हात जेवढे पुढे नेता येतील तेवढे पुढे न्या. जिथपर्यंत नेता येतात तिकडे थांबा. पाठ वाकवू नका, खांदे वाकवू नका. पाठ मान सरळ आहे बघा, सरळ आणि होल्ड. थांबा, कुठे ताण येतो बघा. ताण अनुभवा, फील करा. ताण जाणवतोय मांडीवर, गुडघ्याच्या मागे, पोटरीवर, कमरेवर, हिप जॉइंट वर. रिलॅक्स, हळूच हात सैल करा आणि पुन्हा हात वर नेतोय. स्ट्रेच वर शरीर ताणून घ्या आणि हात बाजूने जागेवर. दुसरा पाय घ्या, पाय चेंज, डावा पाय फोल्ड. श्वास घेत वर. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, पाय हा जेवढा फोल्ड करता येईल तेवढाच करायचा आहे. एवढा करता आला तरी चालेल, 90 डिग्री मध्ये फोल्ड केला तरी चालेल. एवढा फोल्ड केलाच पाहिजे असं नाहीये. गुडघ्याचा त्रास असणाऱ्यांनी काळजी घ्यायची. दोन्ही हात वरती, चला. दोन्ही हात वर नेले, पोझिशन घ्या. हात वर, श्वास सोडत हात खाली नेतोय. कमरेतून थोडस पुढे झुकतोय. हात जिथे टेकतील तिथे टेकवा. थोडेसे हात पुढे नेतोय, जेवढे नेता येतील तेवढे न्या आणि होल्ड करा. मान सरळ ठेवा, पाठ सरळ ठेवा. समोर वर बघतोय, डोळे बंद करून घ्या आणि मान वर, हनुवटी वर घ्या. अशी थोडी ताणून घ्या आणि होल्ड. थांबा, कुठे ताण येतोय बघा. मांडीवर, पोटरीवर, गुडघ्याच्या मागे, खांद्यांवर, कमरेवर, हातांवर. कुठे ताण आहे बघा, ताण अनुभवा.
रिलॅक्स, हात पुन्हा जागेवर वर नेतोय आणि बाजूने खाली. दोन्ही पाय सरळ करा. आलेला ताण दूर करून घेतोय गुडघे. टॅप करा, टॅप टॅप टॅप. गुडघ्यांच्या मागे ताण आला होता, टॅप केल्यामुळे ताण रिलीज व्हायला मदत होते. टॅप करा, टॅप करा. रिलॅक्स, ताण दूर. पुढची हालचाल करणार आहे त्यासाठी तयार. आता परत एकदा पाय फोल्ड करा, जेवढा शक्य आहे तेवढा फोल्ड करा. जसं की मी सांगितलं, गुडघ्यांचा त्रास असणाऱ्यांना जेवढा शक्य आहे तेवढाच पाय फोल्ड करायचे. दोन्ही हात समोर नेण्याचा प्रयत्न करतोय, जेवढे नेता येतील तेवढे न्या, खूप जास्त न्यायचे नाहीये. ओढा ताण करून हात पोचलाच पाहिजे, पायाला टेकलाच पाहिजे असं नाही. तुम्हाला जेवढं सहजतेने समोर जाता येत आहे तेवढं जायचंय आणि लगेच मागवायचं. ओके चला, रेडी. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. रिलॅक्स, थांबा, हात सैल करा, पाय सैल करा आणि सेम प्रकार दुसऱ्या बाजूने करतोय. पाय चेंज, दुसरा पाय घ्या, दोन्ही हात समोर. रेडी, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10 आणि रिलॅक्स. थांबा, ताण दूर, पाय मोकळे करा, पायांमध्ये अंतर घ्या आणि दोन्ही हात मागे न्या, रेस्ट करा. रिलॅक्स या पोझिशन मध्ये थांबतोय, ताण दूर करून घेतोय. मोठा श्वास घ्या एकदा आणि सोडत शरीर सैल होतं अशी कल्पना. ताण दूर झाला की पुढचा प्रकार करायचा आहे, मग दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही पाय जुळवून दोन्ही हात समोर नेण्याचा प्रयत्न करतोय, जास्त खूप ओढा ताण करू नका. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. रिलॅक्स करून झालं की पुन्हा पायांमध्ये अंतर, हात मागे, मान मागे, सैल तांदूळ, संतोष, रेस्ट करा, रिलॅक्स. तांदूळ करतोय, चला. ताण दूर झाला की शवासनात जायचंय. शवासन, पाठीवर झोपा. शवासनात जातोय, एका पाठीवर होत जायचंय, पाठीवर. रबर क्लचर काढून ठेवा, मान मोकळी ठेवा. ताण दूर करून घेतोय, दोन्ही पायांमध्ये भरपूर अंतर घ्या. ताचा हात बोट बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडे, मान एका बाजूला कलती. संथ श्वसन, दीर्घ श्वास घ्या, सोडा. भरपूर श्वास घ्या आणि सोडा. आता बघा जे प्रकार केले आपण, त्यामुळे पुढे वाकण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कमरेवर पाठीवर ताण आलेला आहे. ताण तिकडे मनाने जाऊन दूर करून घेतोय. ताण दूर, संघर्ष, रेस्ट करा काही सेकंद. सूचना बंद. सावधान, पुढचा प्रकार करतोय मग त्यासाठी तयार.
पुढचा प्रकार आहे दोन्ही पाय जुळवून घ्या, दोन्ही हात शरीरालगत आणा, दोन्ही हात शरीरालगत तळवे जमिनीच्या दिशेने ठेवतोय, तळव्यांची दिशा जमिनीकडे आहे, डावा पाय वर घ्या 30 अंश, बघा जास्त वर नाही घेते, 30 अंश वर घ्या आणि थांबा. होल्ड करणारे पोटाकडे लक्ष द्या, बघा पोटावर ताण येईल, कमरेवर ताण येईल, रिलॅक्स, पाय जागे. दुसरा पाय घेतोय वर, उजवा पाय वर, थोडासाच वर घ्या, खूप जास्त वर घेत नाही, आणि होल्ड. हळूच पाय जागेवर, परत एकदा करणारे डावा पाय वर घ्या आणि होल्ड करा 10 अंक मोजेपर्यंत. होल्ड, रिलॅक्स, मग दुसरा पाय घ्या, दूर आणि रेस्ट करा, रिलॅक्स करा, दोन्ही पाय सही करून घ्या, ताण जाणवतो का बघा. ताण दूर झाला की आता आपल्याला दोन्ही पाय सोबत घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण ज्यांना कमरेचा त्रास आहे किंवा कसला त्रास आहे त्यांनी एकेकाच पायाने करायचंय, दोन्ही पायांनी करून जर बघा एकदा की वाटलं त्रास होतोय तर नाही करायचं. चला रेडी, दोन्ही पाय आता थोडेसे वर उचलणार आहे, दोन्ही हातांची पोझिशन सेम, दोन्ही हात शरीरालगत तळवे जमिनीकडे, दोन्ही पाय जुळवून थोडेसे वर उचलण्याचा प्रयत्न, आधी डावा उचला मग उजवा उचला, आणि थांबता येतंय का बघा, पण लागली की लगेच पाय खाली टेकवतोय, रेस्ट करा आणि परत एकदा करा. पाय खूप जास्त वर उचलायचे नाही, लक्षात घ्या, अगदी जमिनीपासून किंचित उचलतोय, 30 अंश फक्त एवढंच उचलायचं, आधी डावा मग उजवा. होल्ड आणि रिलॅक्स, जास्त वेळ होल्ड केला नाही जाणार, लगेचच खाली टेकवा पाय आणि रेस्ट करा, शवासन, भरपूर श्वास घ्या, सोडा बघा, एवढी एवढी हालचाल केली पण किती ताण आलाय, ताण दूर होतोय का बघा चेक करा, मान एका बाजूला, श्वसनाची गती वाढली, शरीरावर ताण आल्यामुळे श्वसनाची गती वाढते, ताण दूर करा, श्वसन आपोआप संथ होईल, दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, घ्या सोडा, भरपूर श्वास घ्या सोडा, संथ श्वसन, रेस्ट करा, रिलॅक्स, काही सेकंद सूचना बंद. ताण दूर होतोय, ताण दूर झाला की पुढचा प्रकार, पुढचा आसन प्रकार करतोय त्यासाठी तयार, दोन्ही पाय फोल्ड करा, दोन्ही पायांमध्ये अंतर, गुडघ्यांमध्ये अंतर, बघा मगाशी जसं आपण बसून केलं, गुडघ्यांची हालचाल केली होती, तशीच आता आपल्याला पाठीवर झोकून करायची आहे, दोन्ही हात वर न्या, हाताची घडी डोक्यावर, रिलॅक्स पोझिशन मध्ये दोन्ही हात ठेवा, डावा गुडघा जमिनीला टेकवायचा आहे आणि उजवा गुडघा डाव्या पायाच्या टाचेवर टेकवतो, मान विरुद्ध बाजूला घ्या, मान उजवीकडे, पुन्हा गुडघे सरळ करा, मान सरळ, आता उजवा गुडघा जमिनीला टेकवायचा आहे, डावा गुडघा डाव्या पायाच्या सॉरी उजव्या पायाच्या टाचेवर, मान डावीकडे, कंटिन्यू करणारे, डावीकडे झालं की उजवीकडे, आणि उजवीकडे झालं की डावीकडे, करा 2-3 सेकंद थांबतोय फक्त पोझिशन मध्ये आणि लगेच साईड चेंज करतोय,
गुडघ्यांकडे लक्ष द्या, कमरेकडे लक्ष द्या, पोटाकडे लक्ष द्या, पाठीकडे लक्ष द्या, मणक्याकडे लक्ष, दोन्ही बाजूने झालं की थांबार लाय पाय सरळ, शवासन, हात बाजूने गोल फिरवत जागेवर तांदूळ, रेस्ट करा रिलॅक्स, संथ श्वसन, डोक्यापासून पायापर्यंत शरीर सैल होतंय, सगळे ताण दूर होत आहे, मोठा श्वास घ्या आणि सोडत शरीर सैल, संथ श्वसन। पुन्हा दोन्ही पाय गुडघ्यातून घडी करा, तडागासन करतोय, गुडघ्यांमध्ये अंतर आहे, तळव्यांमध्ये अंतर, हात गोल फिरवत डोक्याच्या दिशेने, हाताची घडी, तडागासनातून करायचे दीर्घ श्वसन, पोटाकडे लक्ष द्या, श्वास घेत पोट वर आणि सोडत खाली जाते, श्वास घेत वर सोडत खाली, कंटिन्यू करा, मान सरळ, डोळे बंद करून घ्या, दीर्घ श्वास घेतोय आणि दीर्घ श्वासासोबत होणारी पोटाची हालचाल अनुभवतोय, कंटिन्यू करा। लयबद्धपणे पोट वर खाली होतंय, त्यावर आपला ध्यान केंद्रित, आपला फोकस केंद्रित आहे। कंटिन्यू करा, 1 मिनिट, सूचना बंद। दीर्घ श्वसन सुरू, सोबत पोटाची हालचाल सुरू, आवर्तन पूर्ण करा, श्वास सोडून थांबतोय, संथ श्वसन। तडागासन सोडतोय मग, दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात गोल फिरवत जागेवर, एका कानेवर होत हळूच उठायचंय, उठून बसा, नाडी शुद्धी प्राणायाम करणार आहे, नाडी शुद्धी क्रिया करतोय त्यासाठी तयार, उजव्या हाताची प्रणव मुद्रा, उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्या, डावीने सोडा, डावी बंद उजवीने घ्या, उजवीने सोडा,
उजवी बंद डावीने घ्या, डावीने सोडा, डावी बंद उजवीने घ्या, उजवीने सोडा. कंटिन्यू करतोय. मान पाठ सरळ, डोळे बंद, पूर्ण लक्ष श्वासांवर आणि ज्या नाकपुडीने श्वास घेतोय तिथे केंद्रित करा. सूचना बंद. डाव्या नाकपुडीने आवर्तन पूर्ण करून थांबा. आपापलं आवर्तन पूर्ण करा. संथ श्वसन. बघा सगळ्या नाड्या शुद्ध झालेल्या आहेत. ब्लॉकेजेस दूर झाल्यामुळे शरीरभर रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळतो आहे शरीराला, मेंदूला, हृदयाला. सावधान भ्रामरी प्राणायाम करतोय त्यासाठी तयार. दोन्ही हात चेहऱ्यावर घ्या, नाक उघडं ठेवा, अंगठ्याने कान बंद करून घ्या. भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडत करतोय भ्रामरी. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करतोय. हात खाली घ्या. घामरीची कंपनं चेहऱ्यावर, मेंदूमध्ये, हातांमध्ये कुठे कुठे जाणवतात बघा. ताण दूर करणारी कंपनं. सावधान
दुर्गेची प्रार्थना आणि ओंकार जप घेणार आहोत, त्यासाठी तयार. दुर्गे स्मृता हरसी भीतिम अशेष जंतो स्वस्थै स्मृता मतीव शुभांगदासी दारिद्र्य दुःख भय हारणिकात्मधन्या सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शांति शांति शांति. शांततेचा अनुभव, अलौकिक शांतता अनुभवतोय. शरीर ओंकारमय, आजूबाजूचं वातावरण ओंकार. सावधान, दोन्ही हात एकमेकांवर घासत डोळ्यांवर घेतोय. डोळे बंदच ठेवा. हातांमधली उष्णता डोळ्यांमध्ये जाते आहे. हळूच डोळे उघडा. हात खाली पर्वतासन स्ट्रेच करा. थोडस साईडला श्वास घेत सोडत घेत शरणागत मुद्रा. आज केलेला योगाभ्यास या विश्वनियंत्रक शक्तीला अर्पण. श्वास घेत सरळ सोडत हात बाजूने चालेल. पाय मोकळे करा. बोटांची हालचाल करा. घोट्यांची हालचाल करा. गुडघे टॅप करा. एक एक पाय फोल्ड. उभं राहायचंय वृक्षासन. दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती. दृष्टी समोर एका बिंदूवर. श्वास सोडा. श्वास घेत टाचा गळ. तोल सांभाळा. श्वास सोडत टाचा टेकवतोय. हात बाजूने चालेल. हरी ओम. धन्यवाद. थांबूया. बाय बाय. गुड डे.